से आजादी के 100 वर्ष मनाने की तैयारी कर ली है यहीं पे। ये हमारी तरफ से सारे लोगों के लिए पैगाम है कि हम लोग आजादी के 75 साल में ही हम आजादी के 100 वर्ष की कामना करते हुए उसकी भी तैयारी में अभी से जुड़ गए हैं। यही नागपुर है, यही डॉक्यूमेंट। नमस्कार, आज नागपूर दिनांक 3 ऑगस्ट स्वतंत्रतेच्या 75व्या वर्षगाठनिमित्त महाराष्ट्र हँडलूम यांनी दिनांक 18 एप्रिल रोजी हे सप्तरंगी कापड बनवण्याचा कार्यक्रम सुरू केला। त्याचं वैशिष्ट्य हे असं त्यांनी क्लेम केलं होतं की संपूर्ण कापड हे 75 मीटर एवढ्या लांबीचं राहणार, 75 फूट, प्लीज त्याला बरोबर करा, 75 फूट एवढ्या लांबीचं राहणार। ते बनवताना सर्व ज्यांना विणणं येत नाही त्यांच्याकडनं, म्हणजे जनसामान्यांकडनं हे बनवून घेणार, हे दुसरा पार्ट होता। आज 108 दिवसांनंतर म्हणजे 3 ऑगस्ट रोजी जी आत्ता आम्ही मोजणी केली तर 1426 सामान्य व्यक्तींनी हा युनिटी ऑफ फॅब्रिक, ज्याला असं टायटल दिलं आहे, तो विणला। या सगळ्यांना विणकाम येत नव्हतं, इतकंच नव्हे तर बहुतांश लोक पहिल्यांदा कुठल्या लूमला बघितलं आणि त्याच्यावर बसून कार्य केलं। तर 1426 लोकांनी विणलेले 108 दिवसांमध्ये आज जी कापडची मोजणी झाली, रेकॉर्डची गरज होती 75 फूट एवढी, मात्र सगळ्यांचा उत्साह आणि सहभाग आणि मॅडमच्या मार्गदर्शनामध्ये तो कापड आज तयार आहे 98 फूट एवढ्या लांबीचा। त्यामुळे रेकॉर्ड बुकच्या कापड लांबीचा एक जो क्रायटेरिया होता तो सगळ्या डॉक्युमेंट्स आणि एव्हिडन्स, ज्याला आम्ही म्हणतो साक्ष, त्याची पूर्ण कन्फर्मेशन आम्ही आत्ता घेतलेली आहे। त्याच्या आधारावर मी डॉक्टर मनोज तत्वादी, अधिकृत परीक्षक इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, आपल्यासमोर ही घोषणा करतो की महाराष्ट्र हँडलूमचा 75 फूट लांबीच्या कापडाचा बनवण्याचा प्रयोग हा दोन्ही रेकॉर्ड बुकमध्ये यशस्वीरित्या त्याची नोंदणी होत आहे। याकरिता मी महाराष्ट्र हँडलूम व त्यातर्फे मॅडम यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डतर्फे शुभचिंतन देतो, अभिनंदन करतो। धन्यवाद।